काल जे आदित्य ठाकरेच्या गाडीबरोबर जे एका बाईकच्या बाईकची जी घटना झाली, माझा संशय आहे ती घटना झाली नाही, ती घडवली गेलेली आहे. सेना भवनच्या बाहेर ती घटना घडवणं आणि परत एकदा स्वतःची सुरक्षा वाढवणं, जे जो भंपकपणा, जो 420पणा या संजय राजाराम राऊतनी त्या शिंदेच्या निमित्ताने केला काही आठवड्या अगोदर, तसंच हा विषय परत एकदा ह्या आदित्य ठाकरेंनी करण्याचा प्रयत्न केला असेल असा माझा थेट संशय आहे. याचं कारण असं आहे की मातोश्रीच्या अवतीभवती काढलेल्या सुरक्षेमुळे ह्यांची झोप उडालेली आहे. कितींदा ते लीलावतीचे डॉक्टर छाती तपासायला येतात याची पूर्ण माहिती आमच्याकडे आहे. म्हणून हा जो काय भंपकपणा जो रचलेला असेल ते मुंबई पोलिसांनी सखोल चौकशी करावी. उगाच नाहक कोणालाही टार्गेट त्या बाईकवाल्याला करण्या अगोदर या 420 लोकांचं काय त्याच्यामध्ये षडयंत्र नव्हतं ना. येणाऱ्या 1 जुलैच्या अगोदर ह्यांना संरक्षण वाढवायचं आहे. भीती आहे की कोणी तिथे चपला मारतील, अंडी मारतील, म्हणून हा सेना भवनच्या बाहेरचा बाईकचं प्रकरण रचलंय असा माझा थेट आरोप आहे.